अप्पाचीवाडी ग्राम पंचायत क्षेत्राच्या अंतर्गत येत असलेल्या मतीवडे तालुका निपाणी येथे रस्ता कामाचे उद्घाटन आमदार शशिकला जुल्ले यांच्या प्रयत्नातून मतीवाडी येथील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतवाडीत जाणारा 1.5 किलोमीटरचा रस्त्याच्या मुरमीकरणासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर केले होते. त्यातूनच आज या रस्त्याचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य जयसिंग मोरे म्हणाले, माजी मंत्री व आमदार शशिकला जुल्ले यांनी मतीवडे गावच्या विकासासाठी शेतीवाडीतील समस्या सोडवण्यासाठी 1 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन विकास साधला आहे. त्यांनी आज येथील पानंद रस्त्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या शेतीत जाण्याची अडचण दूर करून दिली आहे. त्यांनी केलेल्या या सहकार्यामुळे सर्व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. आज ह्यो जो वहिनीने 10 लाख रुपये निधीतून रस्ता मंजूर केलेला आहे. आज जसं उद्घाटनला म्हणजे पक्षपात न मानता सर्वजण इथं एक विकास कामासाठी एक चांगलं काम व्हायला लागले म्हणून जसे सगळेजण हजर राहिला जा तसं त्या पद्धतीनं सगळ्यांनी कंत्राटदाराला कुठलाही त्रास होऊ नये, ज्याच्या कोणाच्या आडव्या पायप आहेत त्याच्या तिनं जर असं तिथं उभं राहून रस्ता व्यवस्थित करून घ्यावं. आणि वहिनींनी आणि अण्णाने कोट्यवधी रुपयाची कामं केल्यात आणि इथून पुढे त्यांचं कार्य असंच राहणार. आणि कुठले असं विकास काम करते असताना कुणी एकमेकाच्या शेताजवळ कुणी एकमेकाच्या आडवं येऊ नका आणि सांगू नका की इथं जात आहे तिथं जा कंत्राटदाराला कुठल्याही प्रतिनिधीचा त्रास कुणी देऊ नये असं मला वाटतंय. आणि अण्णा आणि वहिनींचं आमच्या गावावरती विशेष लक्ष आहे असं मला तरी वाटतंय. कुठलेही काम आम्ही घेऊन गेलो तर कधीही तिने असं म्हटले नाहीत की बाबा बघूया करूया, आम्ही सांगेल ती कामं अण्णा आणि वहिनींनी केलेली आहेत आणि इथून पुढेही करत राहणारच. आणि सगळेजण उपस राहिल्याबद्दल सर्वजणांचा आभार मानतो. यावेळी अप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार, ग्रामपंचायत सदस्य जयसिंग मोरे, राजू डोंगळे, शालन चव्हाण, शिवगोंडा पाटील, अनिल पाटील, मारुती केसरकर, संदीप देशपांडे, तानाजी कुलमोडे, बाळासो साठे, संजय देशपांडे, प्रवीण पाटील, जयसिंग माने, हमीद खान पठाण, बाबू पठाण, ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे. 1 किलोमीटर हाला घेण्यासाठी मंजूर झालेले आणि आपल्या शेतकऱ्यांनी हा रस्ता करत असताना कंत्राटदाराला कसल्याही प्रकारचा त्रास देऊ नये आणि जे चांगल्या प्रकारे उपयोग करून या रस्त्याचा घ्यावा एवढीच मी या वतीने बोलतो. गावचे ग्रामपंचायत सदस्य राजू डोंगळे, जयसिंग मोरे आणि त्यांचे इतर सहकारी ह्या लोकांनी आमच्या विनंतीला मान देऊन ह्या मसुबा मंदिरपर्यंत जायचा जो रस्ता आहे अतिशय खराब झालेला होता आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन हा रस्ता मंजूर करून आणला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच जोल्ले ग्रुप यांचेही आभार व्यक्त करतो आणि कॉन्ट्रॅक्टदार असेल त्यांनाही आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने असं सांगतो की ह्या रस्त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, फक्त तुम्ही योग्य नियोजन आणि शेतकऱ्यांची अडचण काय आहे हे लक्षात घेऊन इथं रस्त्याचं काम करावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द